नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री दिलीप मोहिते शिको आनंदे चॅनेलच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी विषय मराठी कृतीपत्रिका आराखडा समजून घेणार आहोत म्हणजेच आपल्या मराठी विषयाची जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेचं स्वरूप म्हणजेच पेपर पॅटर्न आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आपण हा कृतीपत्रिका आराखडा समजून घेऊया विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे म्हणजेच बोर्डाच्या वतीनं हा कृतीपत्रिका आराखडा प्रसिद्ध केला जातो आपल्या मराठी विषयाचा जो कृतीपत्रिका आराखडा आहे तर तो समजून घेण्यापूर्वी आपलं आपल्याला घटकनिहाय गुणविभागणी कशी आहे ही सुरुवातीला इथे दिलेला आहे पहा आपली कृतीपत्रिका जी असते ती एकूण ऐंशी गुणांची असते आणि आपण जर बघितलं तर या ऐंशी गुणांची घटकनिहाय गुणविभागणी जी आहे तर ती कशा प्रकारे असते तर गद्य विभाग जो आहे तर त्याच्यासाठी वीस गुण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत आता या वीस गुणांची विभागणी जी आहे तर ती आपल्याला खालती दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीला आपण कृतीपत्रिका अभ्यासलेली आहे किंवा कृतीपत्रिकेवर आधारित परीक्षा दिलेली आहे इयत्ता अकरावीला सुद्धा आपण कृतीपत्रिकाच पूर्ण केलेली आहे किंवा कृतीपत्रिका स्वरूपातच आपण ती परीक्षा दिलेली आहे आता इथे सुद्धा आपल्याला इयत्ता बारावीला ही कृतीपत्रिका असणार आहे आणि ह्या कृतीपत्रिकेमध्ये गद्य विभागाला वीस गुण असणार आहेत पद्य विभाग जो आहे म्हणजे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता दिलेल्या आहेत त्या कवितांसाठी सोळा गुण असणार आहेत साहित्य प्रकारामध्ये आपल्याला कथा हा साहित्य प्रकार या वर्षी अभ्यासायचा आहे पहा विद्यार्थी मित्रो इयत्ता अकरावीमध्ये आपण नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासलेला आहे यावर्षी आपल्याला कथा हा साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दहा गुण आहेत उपयोजित लेखनाचा जो भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला चौदा गुण दिलेले आहेत आणि व्याकरण व लेखनाचा जो भाग आहे त्याच्यासाठी वीस गुण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर एकूण ऐंशी गुणांसाठीची ही कृतीपत्रिका आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सगळे विभाग आहेत आणि या विभागांना असणारी ही जे गुण आहेत ते जर आपण लक्षात घेतले तर आपण प्रत्येक विभागाचा अभ्यास कसा करायचा किंवा कृतीपत्रिकेमध्ये या प्रत्येक विभागावर आधारित कृती कशा असणार आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे पहा इथं गद्य विभागाला जे वीस गुण दिलेले आहेत तर त्या वीस गुणांची विभागणी जी आहे तर ती कशा प्रकारे केलेली आहे ते आपण पाहूया पहा इथं विभाग एक गद्य गुण वीस अपेक्षित कौशल्य याच्यामध्ये काय आहेत तर आकलन स्वमत आणि अभिव्यक्तीवर आधारित आपल्याला इथं काय केलेलं असणार आहेत keep कृती विचारलेली असणार आहेत म्हणजे आपल्यामध्ये ही आकलनाचं कौशल्य असेल स्वमत आपण मांडू शकतो का अभिव्यक्तीवर आधारित प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का ही जी कौशल्य आहेत ही इथे त्या ठिकाणी पाहिली जाणार आहेत या कौशल्यांवर आधारित आपल्याला कृती दिल्या जाणार आहेत तर कृती एक अ असणार आहे पठित गद्यपाठावर आधारित म्हणजे पठित उतारा म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे गद्यपाठ आहेत या गद्यपाठांपैकी दोन गद्यपाठांवरती आपल्याला दोन उतारे जे असतील म्हणजे कृती एक अ मध्ये आणि कृती एक आ मध्ये आपल्याला हे दोन उतारे दिले जातील आणि त्यांची जी गुण विभागणी आहे तर त्याच्यामध्ये आकलन कृती दोन गुणांसाठी असणार आहे आकलन कृती पुन्हा दोन गुणांसाठी असणार आहे आणि स्वमत आणि किंवा अभिव्यक्तीवरची जी कृती असणार आहे ती चार गुणांसाठी असणार आहे म्हणजे स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित म्हणजे आपल्याला स्वमत आणि अभिव्यक्ती यावरती एक एक कृती दिली जाणार आहे आणि आपल्याला इथं ऑप्शन असणार आहे दोन्हीपैकी एक कृती आपल्याला लिहायची आहे म्हणजे अशा पद्धतीनं दोन अधिक दोन अधिक चार असे एकूण आठ गुण या पहिल्या उतार्यावरती आणि अगदी त्याच पद्धतीनं एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्दांचे हे उतारे असणार आहेत आणि दुसरा जो उतारा दिला जाणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीनं आकलन आकलन कृती स्वमत आणि अभिव्यक्ती कृतीवरती एक कृती आपण कृतीपत्रिकेमध्ये पूर्ण करायची आहे अशी एकूण आठ गुणांची ही कृती जी आहे ह्या दोन्ही पा, गद्यपाठांवरती आपल्याला विचारल्या जाणार आहेत म्हणजे आठ अधिक आठ सोळा गुण झाले आता आपल्याला प्रश्न एक ही जी कृती असणार आहे ती अपटित गद्य उतार्यावरती असणार आहे आणि हा उतारा सुद्धा शंभर ते एकशे वीस शब्दांचा असणार आहे आणि इथे सुद्धा आपल्याला कृती विचारल्या जातील त्यामध्ये त्या एक आकलन कृती दोन गुणांसाठी आणि दुसरी सुद्धा आकलन कृती असणार आहे ती सुद्धा दोन गुणांसाठी असणार आहे एकूण गुणांसाठी असणार आहे म्हणजे गद्य विभागाला आपल्याला जे एकूण गुण गुण दिलेले आहेत तर ते म्हणजे दोन उतार सोळा गुण असणार आहेत की जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे गद्यपाठ असणार आहेत त्या गद्यपाठावर आधारित हे दोन उतारे असतील आणि प्रत्येक उतार्याला आठ गुण या प्रमाणात ते सोळा गुण आणि अपटित उतारा म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेर चा उतारा आपण न अभ्यासलेला जो उतारा आहे तो चार गुणांसाठी असा हा गद्य विभाग जो आहे तो एकूण वीस गुणांसाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे आता आपण पुढचा विभाग पाहूया पुढचा विभाग आहे विद्यार्थी मित्र हो पद्य विभाग आणि ह्या पद्य विभागासाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये एकूण सोळा गुण आहेत आता इथे अपेक्षित कौशल्य का काय आहेत तर आकलन अभिव्यक्ती काव्यसौंदर्य आणि रसग्रहण आता रसग्रहण हा घटक जो आहे तर तो आपण येतात दहावीला अभ्यासलेला आहे इतका अकरावीला अभ्यासलेला आहे कृती जी असतील त्या पण आपण अभ्यासलेल्या आहेत आकलन अभिव्यक्ती आपल्याला परिचयाच्या आहेत म्हणजे ही जी कौशल्य आहेत ही पद्य विभागावरती अपेक्षित कौशल्य आहेत आणि आपल्याला ते आत्मसात करायचे आहेत म्हणजे आपण ह्या सगळ्या कृती ज्या असतील तर त्या पूर्ण करू शकतो आता इथे बघा आपल्या कृतीपत्रिकेमध्ये हा पद्य विभाग जो आहे तर तो म्हणजेच आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा असणार आहे आता प्रश्न दोन अ जो असणार आहे तो पठी पठित पद्यपाठावर आधारित म्हणजे संपूर्ण कविता देणे अपेक्षित म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्यापैकी कोणतीही एक कविता जी आहे ती आपल्या कृतीपत्रिकेमध्ये छापलेल्या स्वरूपामध्ये दिली जाणार आहे म्हणजे संपूर्ण कविता आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिली जाईल आणि त्याच्यावरती आकलन कृती दोन गुण पुन्हा आकलन कृती दोन गुणांसाठी आणि अभिव्यक्ती कृती जी आहे ती चार गुणांसाठी अशा एकूण आठ गुणांच्या कृती जे असतील तर त्या इथे आपल्याला विचारल्या जातील म्हणजे कृती दोन अ मध्ये आपल्याला पठित पद्यावरती आधारित ही आठ गुणांची कृती जी आहे ती पूर्ण करायची आहे म्हणजे संपूर्ण कविता आपल्याला दिली जाईल आणि त्याच्यावरती आठ गुणांच्या कृती आपल्याला विचारल्या जातील आता कृती दोन आ मध्ये आपल्याला पठित पद्यपाठावर आधारित म्हणजे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता अभ्यासलेल्या आहेत तर त्याच्यावर आधारित अ कृतीसाठी दिलेली कविता सोडून म्हणजे वरती आपल्याला जी कविता छापलेली दिलेली असते की त्याच्यावरती आठ गुणांच्या कृती आपल्याला विचारलेली असतात तर इथं वरती म्हणजे कृती दोन अ मध्ये जी कविता दिलेली आहे ती कविता सोडून चार गुणांसाठीची ही कृती आपल्याला विचारली जाणार आहे ती कृती कोणती असेल तर काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे आणि चार काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे म्हणजे आपल्याला ही जी कृती असणार आहे ती काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे आणि इथे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्यापैकी कोणत्याही एक एका कवितेतील एखाद्या कवितेतील चार काव्यपंक्ती आपल्याला दिलेल्या दिल्या जातील आणि त्या काव्यपंक्तीचा अर्थ जो आहे तर तो आपल्याला स्पष्ट करून सांगायचा आहे अशा पद्धतीनं ही कृती जी आहे ती चार गुणांसाठी असणार आहे आणि हा कृती दोन मधील ही जी काही कृती आहे ती पठित पद्यपाठावर आधारित म्हणजेच काय तर अ म्हणजे जिथं आपल्याला कविता दिलेली असणार आहे कृतीपत्रिकेमध्ये आणि आमध्ये आपण काय केलेलं आहे की आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेतील एक चार ओळी जे असतील तर त्या आपल्याला इथं दिलेल्या असणार आहेत तर ती एक कविता सोडून आपल्याला इतर कवितांवर आधारित ज्या कृती असतील त्या इथं ई मध्ये विचारल्या जाणार आहेत म्हणजे अ आणि आ, आ कृतींसाठी दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही दोन कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित म्हणजे आपल्याला वरती अ मध्ये एक कविता आपण अभ्यासलेली आहे ती इथं आपल्याला ई मध्ये आता विचारली जाणार नाही आ मध्ये आपल्याला कोणत्याही एक एका कवितेतील चार ओळी दिलेली असणार आहेत ती सुद्धा इथं कविता असणार नाही तर इतर ज्या काही कविता असतील त्या कवितांवर आधारित कोणत्याही दोन कवितांवर आधारित इथं आपल्याला कृती विचारलेली असतील आणि दोन कृती दिलेली असतील तर त्यापैकी एक कृती आपल्याला सोडवायची आहे पूर्ण करायची आहे मग कव सौंदर्यावर आधारित ती कृती असेल म्हणजे चार ते सहा काव्यपंक्ती देऊन दिलेल्या ओळींचं काव्यसौंदर्य स्पष्ट करा अशी कृती असेल किंवा रसग्रहणावर आधारित कृती असेल आणि याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही कवितेतल्या चार ओळी ओळी दिलेल्या असतील आणि त्याच्या आधारित रसग्रहणाची कृती विचारली जाईल म्हणजे आपण जर बघितलं तर पद्यपाठावरती कृती दोन अ जी आहे ती आठ गुणांसाठी आहे जी आहे ती चार गुणांसाठी आहे आणि कृती जी आहे ती चार गुणांसाठी आहे अशी एकूण सोळा गुणांसाठी हा पद्य विभाग आपल्या कृती पत्रिकेमध्ये असणार आहे आता पुढचा विभाग तीन जो आहे तो साहित्य प्रकार कथा आणि याच्यासाठी गुण दहा आहेत म्हणजे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो साहित्य प्रकार अभ्यासासाठी दिलेला आहे तो कथा हा वाङ्मय प्रकार आहे साहित्य प्रकार आहे आणि याच्यावरती आपल्याला गुणांच्या कृती विचारल्या जाणार आहेत म्हणजे या साहित्य प्रकारासाठी दहा गुण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आहेत आता इथं अपेक्षित कौशल्य कोणती आहेत तर आकलन स्वमत आणि अभिव्यक्ती या तीन कौशल्यांवर आधारित कृती ज्या आहेत त्या कथा साहित्य प्रकारावर आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जातील मग त्याच्यामध्ये हा जो प्रश्न असणार आहे कृती पत्रिकेमध्ये तो कृ कृती तीन म्हणजे हा प्रश्न तीन असणार आहे त्याच्यामध्ये अ जो आहे तो कथा साहित्य प्रकार परिचय सैद्धांतिक जसं आपण येतात अकरावीमध्ये नाटकाचा तात्विक भाग जो आहे सैद्धांतिक अ भाग जो आहे तो अभ्यासलेला होता आणि नंतर मग आपण नाट्य उतारे अभ्यासलेले होते तसं कथा या साहित्य प्रकाराचा जो परिचय आहे तो आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात करून दिलेला आहे तो जो सैद्धांतिक भाग आहे तर त्यातला कोण त्यातला आपल्याला एखादा पटी कथित म्हणजे आपण अभ्यासलेला जो काही भाग आहे हा सैद्धांतिक तर त्यातलाच एखादा उतारा जो आहे एकशे वीस ते एकशे पन्नास शब्दांचा तो आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिला जाईल आणि त्याच्यावरती य आकलन कृती एक गुण र आकलन कृती एक गुण आणि आकलन कृती दोन गुण अशा एकूण चार गुणांच्या कृती ज्या आहेत तर त्या इथं आपल्याला विचारल्या जातील आता प्रश्न म्हणजे प्रश्नकृती तीन जी आहे तर त्याच्यामधला अ भाग आपण बघितला चार गुणांसाठी आता आमध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे तर पठित कथांवर आधारित चार कृती देणे त्यापैकी दोन सोडवणे अपेक्षित आणि प्रत्येक कथेवर एक स्वमत कृती व एक अभिव्यक्ती कृती असणे अपेक्षित म्हणजे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली, है, तो दिलेली जी काही कथा आहेत तर त्या कथांवर आधारित चार कृती आपल्याला दिलेल्या असतील त्यापैकी दोन सोडवायचे आहेत आपल्याला आणि प्रत्येक कथेवर एक स्वमताची कृती आणि एक अभिव्यक्तीची कृती असणार आहे आता स्वमतावर आधारित दोन कृती जे असतील तर आपल्याला त्यापैकी एक कृती सोडवायची आहे तीन गुणांसाठी आणि अभिव्यक्तीवर आधारित आपल्याला दोन कृती दिल्या जातील त्याच्यापैकी एक आपल्याला सोडवायची आहे ती तीन गुणांसाठी अशा पद्धतीने एकूण सहा गुण ह्या प्रश्न तीन आ साठी आहेत म्हणजे आपण जर कथा हा जो काय आपला तिसरा विभाग आहे आपल्या कृतीपत्रिकेतला तर त्याच्यासाठी दहा गुण जे आहेत तर ते अशा प्रकारे असणार आहेत की इथं आपल्याला सैद्धांतिक भागावरती पठीत उतारा दिला जाईल त्याच्यासाठी चार गुणांच्या कृती असतील आणि कोणत्याही पटीत कथांवर आधारित कोणत्याही चार कृती आपल्याला दिलेल्या असतील आणि त्या आपल्याला स्वमताने अभिव्यक्तीवरती आधारित असतील आणि दोन कृती आपल्याला चारपैकी सोडवायचे आहेत त्या सहा गुणांसाठी असतील प्रत्येकी तीन गुणांसाठी अशा पद्धतीनं एकूण दहा गुण जे आहेत ते इथे साहित्य प्रकार कथा या विभागासाठी आहेत आता आपण पुढचा जो घटक अभ्यासणार आहोत विभाग अभ्यासणार आहोत तो म्हणजे उपयोजित मराठी लेखन तर गुण चौदा याच्यासाठी ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा अपेक्षित कौशल्य जी आहेत ते आकलन उपयोजन आणि कौशल्य ही अपेक्षित कौशल्य आहेत आता इथे अ जर आपण बघितलं तर उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती जी आहेत ते चार गुणांसाठी आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जाणार आहेत म्हणजे एक ते चार उपयोजित घटक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत त्यावर आधारित प्रत्येकी दोन गुणांसाठी चार आकलन कृती देणे आणि त्यापैकी दोन सोडवणे अपेक्षित म्हणजे दोन साठी आपल्याला चार आकलन कृती इथं दिल्या जाणार आहेत आणि त्यापैकी दोन आपल्याला काय करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत सोडवायचे आहेत म्हणजे प्रत्येक आकलन कृती ही आपल्याला दोन गुणांसाठी असणार आहे एकूण चार गुणांसाठी ही अकृती जी आहे म्हणजे प्रश्न चार मधली अकृती जी आहे ती चार गुणांसाठी असणार आहे त्याच्यामध्ये आकृती जी आहे की उपयोजित घटकांवर आधारित उपयोजन कौशल्य कृती त्याच्यासाठी दहा गुण आहेत आणि याच्यामध्ये एक ते चार घटकांवर आधारित म्हणजे उपयोजित लेखनाचे जे चार घटक आहे आहेत तर त्याच्यावर आधारित प्रत्येकी पाच गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित चार कृती देणे आणि त्यापैकी दोन सोडवणे अपेक्षित म्हणजे एक कृती ही पाच गुणांसाठी असणार आहे आणि आपल्याला एकूण चार कृती दिल्या जातील त्यापैकी दोन कृती आपण पूर्ण करायच्या आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक कृती ही पाच गुणांसाठी म्हणजे दोन कृतींना दहा गुण वरचे अ मधले चार गुण आणि आ मध्ये दहा गुण अशा पद्धतीनं एकूण चौदा गुण जे आहेत ते ह्या उपयोजित मराठी लेखनासाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत आता आपला जो पुढचा विभाग विभाग आहे तो म्हणजे पाचवा विभाग व्याकरण व लेखनाचा आणि याच्यासाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये वीस गुण आहेत आणि याच्यामध्ये अपेक्षित कौशल्य काय आहेत तर आकलन उपयोजन स्वमत अभिव्यक्ती आणि भाषा सौंदर्य हो। आता इथे बघा हा विभाग पाच जो कृतीचा आहे तर त्याच्यामध्ये अ जो असणार आहे तो व्याकरण घटक आणि वाक्प्रचार यावर आधारित असणार आहे आता व्याकरण घटक व वाक्प्रचार यावर आधारित कृती देणं अपेक्षित म्हणजे कोणत्या कृती कोणते घटक आहेत आपल्याला व्याकरणाचे तर एक वाक्य रूपांतर आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्यासाठी दोन गुणांची कृती असणार आहे समासासाठी दोन गुण असणार आहेत प्रयोगसाठी दोन गुण असणार आहेत अलंकारसाठी दोन गुण असणार आहेत आणि वाक्प्रचारांसाठी दोन गुण असणार आहेत असे एकूण दहा गुण जे आहेत ते आपल्याला व्याकरण घटक आणि वाक्प्रचारासाठी कृतीपत्रिकेमध्ये असणार आहेत आता पुढची शेवटची जी कृती आहे आपल्या कृतीपत्रिकेमधली ती म्हणजे आ निबंध लेखन खालीलपैकी एका विषयावर सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास शब्दांत लेखन करणे अपेक्षित आता हा सगळा आपला आवडता भाग असतो निबंध लेखन करणं आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाच कृती दिल्या जाणार आहेत आणि पाच प्रकारातले हे निबंध लेखन असणार आहे म्हणजे वर्णनात्मक निबंध व्यक्तिचित्रणात्मक निबंध आत्मवृत्तात्मक निबंध निबंध कल्पनाप्रधान निबंध आणि नि वैचारिक निबंध या पाच पैकी आपल्याला कोणत्याही एका विषयावरती दोनशे ते दोनशे पन्नास शब्दांमध्ये निबंध लेखन करणं अपेक्षित आहे आणि दहा गुणांसाठी हे निबंध लेखन आहे म्हणजे व्याकरणाचा व्याकरण आणि वाक्प्रचाराचा घटक जो आहे तो दहा गुणांसाठी आणि निबंध लेखन दहा गुण अशा पद्धतीनं व्याकरण व लेखन जो विभाग आहे तो वीस गुणांसाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो आपण हा कृतीपत्रिकेचा आराखडा जो आहे तर तो समजून घेतला लेला आहे विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या इयत्ता बारावीच्या मराठी विषयाचा कृतीपत्रिका आराखडा जो आहे तो निश्चितपणानं समजून घेता आलेला असेल आता या आराखड्याला समोर ठेवून आपण आपल्या पाठ्यपुस्तकाला सुरुवात करणार आहोत आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू पुन्हा नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत धन्यवाद